माय मराठी माय बोलीचं महाचॅनल. मी राजेसाहेब कदम आजच्या विशेष भागामध्ये सहर्ष स्वागत करतो. मित्र, गेल्या अनेक महिन्यांपासून या ठिकाणी तुम्हाला घेऊन यावं आणि माय मराठीच्या 10 कोटी दर्शकांना त्याची माहिती द्यावी हा माझा एक तळमळ होती, एक इच्छा होती. पण लॉकडाऊनच्या काळामुळं, ह्या लॉकडाऊनमुळं 6-7-8 महिन्याचा काळ कुणी घराच्या बाहेर पडू शकत नव्हतं, त्यामुळं ह्या ऐतिहासिक भूमीला भेट देण्यासाठी थोडासा वेळ झाला. तर ही भूमी आहे रायगड जिल्ह्यातल्या महाड या गावचे, हे 14 तळ्याचे, ज्याला की आता शासनाने राष्ट्रीय स्मारक घोषित केलेलं आहे. 20 मार्च 1927 रोजी महामानव बोधिसत्व क्रांतीसूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या मानवाला पशुतुल्य वागणूक दिली जायची, ना स्पर्श करून घेतला जायचा, ना अन्न दिलं जायचं, पाठीमागं फडा झाडू आणि असं, म्हणजे इतकी पशुतुल्य वागणूक दिली जायची, त्या अस्पृश्यतेच्या लढ्याचा अंताचा आरंभ 1927 साली स्वतः लाट्या काट्या खाऊन मानवमुक्तीच्या लढ्याची सुरुवात इथून केली. त्या महामानवाला वंदन करण्यासाठी आणि त्याच ऐतिहासिक भूमीवर ही जी आपल्याला सुंदर कमान दिसते, याच ऐतिहासिक तळ्याची ही सुंदर कमान आहे. आणि आपण आता आज जाऊन प्रत्यक्ष तळ्याचं दर्शन आणि बाबासाहेबांच्या या राष्ट्रीय स्मारकामधील पूर्णाकृती पुतळ्याचं आपण दर्शन करणार आहोत. हे जे तुम्हाला समोर कमान दिसते ती त्या तळ्याची ऐतिहासिक तळ्याची कमान आहे, ज्याला 14 तळ म्हटलं जातं. 20 मार्च 1927 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी याच 14 तळ्यामध्ये स्पर्श करून अस्पृश्यतेच्या लढ्याच्या अंताचा आरंभ केला, स्वतः लाट्या काट्या खाऊन. किती मोठा त्याग या महामानवाने या मानवजातीसाठी केलेला आहे. त्या ऐतिहासिक क्रांतिकारी भूमीमध्ये आज आपण आहोत. कदाचित आपल्या डाव्या बाजूला दिसत असेल माझे सहकारी मनीष कुमार क्षीरसागर याचं चित्रीकरण करत आहेत. हेच ते पाणी, की माझ्याच एका गजलेचं शेर आहे की कोणते पाणी असावे काल त्यांनी प्राशिले, की कोणते पाणी असावे काल त्यांनी प्राशिले, दोन घोटांनी किती चवदार झाली माणसे. हेच ते 14 तळे जिथं स्वतः लाट्या काट्या खाऊन आणि समोर बाबासाहेबांचा पूर्णाकृती पुतळा या तळ्याच्या मधोमध उभा केलेला आपल्याला दिसत असेल. आणि त्या पुतळ्याच्या चारही बाजूला बाबासाहेबांचे महत्त्वाचे वाक्य लिहून ठेवण्यात आलेले आहेत. त्यातलं अगदी समोरच्या बाजूचं बाबासाहेबांचं वाक्य आहे की हा संघर केवळ पाण्यासाठी नसून मानवी मूलभूत हक्कांसाठी आहे. म्हणजे हा जो संघर्ष झाला 14 तळ्याचा लाट्या काट्या खाऊन, हा संघर्ष केवळ पाण्याचा स्पर्श नव्हता तर पिढ्यानपिढ्यापासून इथल्या व्यवस्थेनं मानवाला पशुतुल्य वागणूक दिली होती. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे याच महाडभूमीमध्ये इथून हाकेच्या अंतरावर समोर आपल्याला रायगड दिसणार आहे, तिथं आपण जाणारच आहोत. हे दोन महामानव इतक्या जवळ एकाच भूमीत जन्मले आणि याच भूमीमध्ये डॉक्टर बाबासाहेबांनी मनुस्मृती नावाचा जो ग्रंथ होता, जो स्त्रियांना पशुतुल्य वागणूक दिली जायची, चूल आणि मूल याच्या पलीकडे तिला अधिकार नव्हता, केशवपन केलं जायचं, खायला अन्न दिलं जायचं नाही, शिक्षण घेऊ दिलं जायचं नाही, असा उल्लेख त्या ग्रंथात होता. स्त्रीला अत्यंत हीन समजलं जायचं. त्या ग्रंथांची सुद्धा होळी लाट्या काट्या खाऊन बाबासाहेबांनी याच भूमीमध्ये केली. आपण काही प्रतिनिधिक स्वरूपामध्ये इथं महिला आलेल्या आहेत, आपण त्यांच्याशी बोलूया बाबासाहेबांविषयी त्यांना काय वाटतं. सर्वप्रथम मी जे नाव घेतो ते नाव महत्त्वाचं आहे, समीना शेख यांना मी विचारतो की बाबासाहेबांविषयी आपल्याला काय वाटतं. नमस्कार. सर्व बाबासाहेब आंबेडकरांनी जे आमच्यासाठी केलेत, आम्हाला तर घराच्या बाहेरसुद्धा जायचं नव्हतं, पण चूल शिक्षण नाही, काही नाही, घराच्या बाहेर नाही, तरी पण त्याच्या ह्याच्या सुद्धा आम्ही आता दोन जॉब करत आहोत, घराच्या बाहेर आहोत. कशामुळं? सावित्रीबाई फुले आणि पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून आम्ही आतापर्यंत जगत आहोत. आणि आम्हाला सावित्रीबाई फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, जिजामाता ह्यांच्यामुळं आम्ही आता महिलांच्या पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून असं काम करत आहोत. काय वाटतं बाबासाहेबांविषयी? अभिमान वाटतंय. देवापेक्षा कमी नाही? हां, नाही नाही, देवापेक्षा. जनाबाई भगवानराव गोडसुळे, तालुका उदगीर, जिल्हा लातूर, यावलकोंडा गावाची आहे. विश्वलक्ष्मी निधी लिमिटेडमध्ये मी काम करते डायरेक्टर म्हणून. आणि सर उत्तम सोन कांबळे सर यांनी आम्हाला
यांनी आमच्या बाबासाहेबांनी इथं काय काय काम केलं माहिती आहे तुम्हाला? हो सर, त्यांची बाबासाहेबांनी इथं सुंदर 14 आरतळ्याचं पाणी आणले, बाबासाहेबाचा पुतळा बनवले सर त्यांच्यासाठी. भरपूर गावात फार फार महिलांना जनावरापेक्षा जास्त समजणारा मनुस्मृती नावाचा ग्रंथ होता. हो सर, महिलांना चुलमुल याच्या बाहेर यायचा विषयच नव्हता. केस काढायचे, उपाशी ठेवायचे, तर तो ग्रंथ बाबासाहेबांनी याच गावात जाळला. काय वाटते बाबासाहेबांनी? फार फार अभिमान वाटतो सर, म्हणजे बाबासाहेब आहेत नाव देशाचे, देशाचे फार फार मोठे असं महिलांसाठी तर भरपूर देवासारखे. तर हे महिलांची प्रातिनिधिक प्रतिक्रिया आहे बाबासाहेबांनी जो मनुस्मृती नावाचा महिलांना पशुतुल्य समजला जाणारा ग्रंथ याच भूमीत जाळला, स्वतः लाटाकाट्या खाल्ल्या आणि चूल मूल बाहेर येऊन आज पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून महिला आज वावरत आहेत. आपलं नाव सांगा आणि बाबासाहेबांविषयी. माझं नाव निवेदिता पाटील, उदगीरून आलेली आहे मी. इथं बाबासाहेबांचा पुतळा आहे, हे 14 आरतळे आहे त्यांचं. आत्ताच आम्ही बाबासाहेबांच्या दर्शनासाठी आलेलो आहोत. गेली 2 दिवस झाला आम्ही बाहेर आलेलो आहोत टूरसाठी. त्याच्यामध्ये जेजुरीचे बाबासाहेबांनी मनुस्मृती नावाचा ग्रंथ इथं जाळला, तुम्हाला माहीत नसेल, जो की स्त्रियांना ऐकून तर असाल, तर तो ग्रंथ तुम्हाला मानव म्हणजे जसं मानव मुक्तीचा लढा लढला तसा स्त्री मुक्तीचा लढा फार महत्त्वाचा बाबासाहेबांनी लढून तुमच्यावर फार मोठे उपकार केले आहेत, त्याच्याविषयी काय वाटतं? म्हणजे अगोदरच्या काळामध्ये महिलांना बाहेर निघण्याची परमिशन नव्हती, शिक्षण नाही किंवा कुठल्याच कोणत्या सुविधा नाही, परत सती जाण्याची जे होती ते सगळं बाबासाहेबांनी याच भूमीमध्ये महिलांचं दूर केलं आणि महिलांना बाहेर निघण्याची संधी दिली. ते तुमच्यासाठी देवास एवढे पवित्र नाही का? आणखी नाव सांग. मीराबळी रामनवाडी, मी उदगीर तालुक्यातून आलेली आहे. आम्ही 3 दिवस झाले स्टोरमध्ये आहे. कालची स्टोर जेजुरीचा खंडोबा, नारायणपूरचा बालाजी. हो, आज इथं आलेलो आहोत सकाळी. बाबासाहेबांचं सकाळी दर्शन झालं आणि आता दर्शन करून बाबासाहेबांनी आमच्यासाठी भरपूर केलेलं आहे, पूर्ण स्त्रियासाठी भरपूर करून त्यांचे आम्ही आभारी आहोत. सातारचे काही तर बाबासाहेबांचे पर्यटक अनुयायी आलेले आहेत, आपलं नाव सांगून सुरुवात करा. माझं नाव विशाल कांबळे. प्रामुख्यानं या ठिकाणी ही जी भूमी आहे ही क्रांतीभूमी आहे. या क्रांतीभूमीला अनुसरून या पवित्र भूमीवरती जसं महिलांनी आपलं प्रतिनिधित्व म्हणून आपली माहिती सांगितली, मला विद्यार्थ्यांसाठी एक माहिती सांगायची. विशेषतः बाबासाहेब आंबेडकरांसारखा ख्यातनाम कीर्तीचा विद्वत्ता संपन्न विद्यार्थी तुमच्या नजरेसमोर जर असेल आदर्श म्हणून, तर तुमचं आयुष्य खूप चांगल्या पद्धतीने घडू शकतं. आजची तरुण पिढी बाबासाहेब स्वतःला शेवटपर्यंत विद्यार्थी समजायचे. तुम्हाला माहिती इतकं जगातले 7 नंबरचे विद्वान पण म्हणायचे की मी शेवटपर्यंत विद्यार्थी आहे, कुणाचं काय चांगलं घेता येईल. अगदी बरोबर, भूमिका आहे बाबासाहेबांची. अगदी बरोबर, आपल्या भूमिकेचं मी समर्थनच करतो. त्याच्या अनुसार 4 पुस्तक शिकले की लगेच स्वतःला विद्वान समजायला लागतात, पण हा एवढा मोठा पंडित स्वतःला शेवटपर्यंत विद्यार्थी समजत. अगदी बरोबर. आणि त्यांच्या व्यक्तिमत्वातील सर्वात महत्त्वाचा पैलू जो आजच्या युवकांसाठी फार गरजेचा आहे तो म्हणजे आजची तरुण पिढी वासनाधीनता आणि व्यसनाधीनतेच्या हारी गेलेली. व्यसनाच्या बाहेर पडलं पाहिजे, वासनाधीनतेच्या बाहेर पडलं पाहिजे, तर खऱ्या अर्थानं समाजाचं प्रगती होणारे, विद्यार्थ्यांची जी काही गती म्हणतो आपण ती सुगती होणारे. गती, सुगती आणि दुर्गती याच्यामध्ये प्रामुख्यानं भगवान बुद्धांनी आणि बाबासाहेबांनी दिलेला मोलाचा जो संदेश आहे, जो पाया आहे, तो पंचशिलांचं पालन करणं आहे. अशा अनुषंगानं या ठिकाणी सर्व युवकांना, तरुण पिढीला आव्हान करावंच वाटतं, नम्र निवेदन करावंच वाटतं. बाबासाहेबांसारखा आदर्श विद्यार्थी जर तुमच्यासमोर असेल तर तुमचंही जीवन आदर्श होईल अशा प्रकारचं. साताऱ्याहून आलेला हा विद्यार्थी विशाल किती महत्त्वाचं आहे, म्हणजे बाबासाहेबांचं तुम्ही अनुकरण करा, बाकी काही करायची गरज नाही. माझ्याच गजलेमध्ये मी सांगितलं होतं या तळ्याविषयी एक शेअरमध्ये की कोणते पाणी असावे काल त्यांनी प्राशिले, 2 घोटांनी किती 14 झाली माणसे. तर 1920 मार्च 1927 बाबासाहेबांनी इथं स्पर्श केला आणि आज विशाल सारखी एक पिढी निर्माण झाली जी मानवजातीच्या कल्याणाचा विचार करू लागली. आणि या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करून या क्रांतिकारी ऐतिहासिक भूमीमधून मी माय मराठी चॅनलच्या सर्व दर्शकांची रजा घेतो. जय भीम, जय शिवाय.